श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे गुरुवार आणि उद्या आहे वैशाख महिन्यामधील कालाष्टमी कालाष्टमी जी आहे तर ती प्रत्येक महिन्यातील अष्टमी तिथीला येत असते कालाष्टमीच्या दिवशी आपण भगवान शिवशंकरांचे जे, जे एक उग्र स्वरूप मानले जाते तर कालभैरवनाथ यांची आपण पूजा करत असतो कालभैरवनाथाच्या पूजेने बघा आपल्या जीवनातील जो शत्रूंचा त्रास आहे बाहेरची बाधा आहे भूत प्रेत प्रेछाश बाधा किंवा शत्रूंचा एखादा त्रास तुम्हाला होत आहे तर त्या सर्व त्रासापासून आपली सुटका त्यामुळे भैरवनाथाची पूजा केली जाते पूजा केली जाते त्याचबरोबर कालाष्टमीच्या दिवशी माता पार्वती म्हणजेच माता दुर्गेची सुद्धा पूजा केली जाते आपल्या कुलदेवीची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते कालाष्टमीच्या दिवशी जे कालभैरवनाथांचं वाहन आहे ज्याला काळा कुत्रा जे कालभैरवनाथांचं वाहन असतं तर त्या कालभैरवनाथांच्या वाहनाला म्हणजेच कुत्र्याला आपल्याला एक वस्तू खाऊ घालायची असते जेणेकरून कालभैरवनाथ हे प्रसन्न होतील आणि आपल्या जीवनामध्ये ज्या काही संकट आहे शत्रुपिडा वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता किंवा अनेक ज्या काही करणे बाधांना आपण कंटाळलेला आहोत तर त्या अडचणींपासून आपली सुटका व्हावी या दिवशी काल दिवशी आपल्याला काही उपाय करणं काही सेवा करणं तितकंच ग गरजेचं असतं तर उद्या काल अष्टमीच्या दिवशी तुम्हाला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे आता आ, हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया कालाष्टमीच्या दिवशी शंकरांचा रुद्रावतार कालभैरवाची विशेष पूजा के केल्याने त्याच्या जो आशीर्वाद आहे तर तो आपल्याला प्राप्त होतो आणि त्याचबरोबर सर्व संकटेसुद्धा दूर होतात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरी केली जाते त्याचबरोबर शास्त्रानुसार अष्टमीला भैरवाष्टमी असेही म्हणतात कारण ती कालभैरवाला समर्पित आहे कालभैरव हे शंकराचे उग्र स्वरूप मानले जाते म्हणून या दिवशी भगवान शिव आणि त्यांचे कालभैरव रूप प्राप्त करणे साठी विशेष पूजा केली जाते कालाष्टमीच्या दिवशी काही गोष्टी आवर्जूनपणे करणे टाळावे अन्यथा कालभैरावाची अवकृपा होऊ शकते याशिवाय आपल्याला काही उपाय काही सेवा सुद्धा कालाष्टमीच्या सांगितलेल्या असतात तर बघा आपल्याला कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवाची पूजा केल्याने सुख शांती मिळते आणि जीवनातील संकटांपासून मुक्ती मिळते कालाष्टमीच्या दिवशी काही चुका शक्यतो करून टाळायच्या आहेत कोण चुका आहेत तर त्या बघा कालाष्टमीच्या दिवशी घरात चांगले वातावरण ठेवावे भांडणे किंवा अनावश्यक वादविवाद टाळावे तसंच काही कधीच कोणत्याही पश पक्षी किंवा प्राण्याला इजा करू नये परंतु विशेषतः या दिवशी कोणत्याही मनुष्याला किंवा पशुपक्षाला आपल्याकडनं इजा होऊ नये या दिवशी मांसाहार तामसिक किंवा मद्यसेवन करू नये फक्त शाकाहारी अन्नच खावे कालाष्टमीच्या दिवशी गरजूंना मदत करा असे केल्याने तुम्हाला फायदा होईल आणि तुमची सर्व कामे पूर्ण होऊ शकतात या दिवशी कोणाचाही अनादर करू नये सकाळी उठल्याबरोबर ज्येष्ठांचा विशेष आदर करावा त्यांचे आशीर्वाद घ्यावे कालाष्टमीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे तीक्ष्ण वस्तू वापरणे टाळावे असं आपल्या शास्त्रात आपल्याला सांगितलं जातं तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर कालाष्टमीच्या दिवशी आपल्याला आवर्जून टाळायच्या असतात आता या चुका जर आपल्याकडनं झाल्या तर आपण काय म्हणतो मी खूप उपाय करते खूप सेवा करते आणि त्याचं फळ मला मिळत नाही या विशिष्ट तिथींना तुमच्याकडनं ह्या काही महत्त्वाच्या चुका असतात ह्या चुका आपल्याला माहीत नसतात आणि ह्या चुका आपल्याकडनं होतात त्यामुळे काय होतं कितीही उपाय करा कितीही सेवा करा त्याचं फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे ह्या चुका आवर्जून टाळा आणि उपाय सेवा करत असताना एकदा विश्वास ठेवून उपाय आणि सेवा करा त्याचं नक्कीच फळ तुम्हाला मिळेल आता सर्वात महत्वाचं उद्या तुम्हाला काय करायचं आहे भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये जा त्यांच्यावरती अभिषेक करा बेलपत्र अर्पण करा आता बेलपत्र जर अर्पण करणं शक्य नसेल किंवा मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल काल मंदिर असेल तर तिथे जा तिथे तुम्ही अकरा लिंब घ्यायचे आहे त्याची एक माळ तयार करायची आहे आणि ती काल तुम्हाला अर्पण करायची आहे यानेही जीवनातले सर्व शत्रू संकटे दूर होत असतात आता हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला उद्या दिवसभरामध्ये सकाळ संध्याकाळ एखादा काळा कुत्रा असेल काळ्याच कलरचा कुत्रा कारण काळ्या कलरचा जो कुत्रा आहे तर तो कालभैरवनाथांचं वाहन मानला जातो तर त्यामुळे काळ्या कलरच्या कुत्र्याला पूर्णपणे काळा कुत्रा पाहिजे तर त्याला तुम्हाला काय करायचं आहे बघा गव्हाचं पीठ माळायचं आहे त्यामध्ये तुम्हाला मीठ वगैरे टाकायचं नाहीये त्याची एक चपाती बनवायची आहे चपाती चा भाजून घ्यायची भाजल्यानंतर तुम्हाला त्यावरती तुमचं मधलं बोट मधल्या बोटाच्या सहाय्याने तुम्हाला एक आडवी रेषा मोहरीच्या तेलाची ओढायची आहे उभी किंवा आडवी कशाही पद्धतीने तुम्ही एक आडवी रेषा ओढायची आहे ओढत असताना तुमच्या जीवनातले सर्व संकटे दुःख अ दारिद्र्य अडचणी दूर झालेल्या आहेत आणि माझ्या घरातल्या नकारात्मक शक्ती सर्व नष्ट झालेल्या आहेत अशा पद्धतीचा भाव ठेव ठेवायचा म्हणजेच काय करायचं चपाती घ्यायची थोडंसं मोहरीचं तेल घ्यायचं आणि त्या मोहरीच्या तेलामध्ये तुमचं मधलं बोट किंवा करंगळी शेजारचं जे बोट आहे तर त्याच्या साहाय्याने ते तेलामध्ये बुडवायचं आणि त्याच्या साहाय्याने तुम्हाला एक आडवी रेषा ओढायची आहे आणि त्यानंतर ही चपाती घेऊन तुम्हाला एखाद्या काळ्या कुत्र्याजवळ जायचं आहे आणि तिथे तुम्हाला ही क भाकर जी आहे म्हणजेच ही चपाती जी आहे तर ती तुम्हाला त्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे खाऊ घालत असताना सर्व माझ्या जे दोष अडचणी संकटे दुःख दारिद्र्य माझ्यावरती आहे तर ते संपलेले आहेत माझी खूप प्रगती झालेली आहे माझ्या मुला बालांचं कल्याण झालेलं आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे एखादा शत्रू आपल्याला खूप त्रास देतो आहे एखाद्या शत्रूपासून आपल्याला अनेक अडचणी होतात दुःख येतात संकट येतात तर अशा जर अडचणी असेल तर तुम्ही हा उपाय करून बघा बघा नक्कीच आपल्याला याचा फायदा होईल कारण कालभैरवनाथ हे न्यायाचे देवता मानले जातात आपल्यावरती संकट दूर करणारे देवता मानले जातात तर त्यामुळे त्यांची सेवा जर केली तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो आता ज्यावेळेस तुम्ही कुत्र्याला भाकरी खाऊ घालणार आहात तर त्यावेळेस ओम काल भैरव ना ये मह या मंत्राचा सुद्धा जप करा त्यावेळेसच ते उपाय आपल्यावरती काम करतात तर नक्की हा जो उपाय तो करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेटू पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ